वेलकम टू फिफ्थ चैप्टर ऑफ पेपर फर्स्ट वेक्टर्स विच इज 12 मार्क्स विथ ऑप्शन फॉर आवर एग्जाम वेक्टर्स. यू ऑलरेडी सी द डेफिनेशन ऑफ वेक्टर्स इन फिजिक्स. वेक्टर देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी मध्ये दोन प्रकार येतात. कोणत्या? फिजिकल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी मध्ये दोन प्रकारच्या. एक स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी हॅविंग मॅग्नेट्यूड ओनली. हॅविंग मॅग्नेट्यूड विच कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मॅग्नेट्यूड. लेंथ, वेट, मास या अशा टाईपच्या ज्या आहेत या बेसिक क्वांटिटी त्या फक्त मॅग्नेट्यूडच्या साह्याने एक्सप्रेस करता येतात ते मॅग्नेट्यूड. देन सेकंड इज व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी नीड्स मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ज्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शनची सुद्धा गरज आहे. इथनं 1 किलोमीटरवर खूप छान दुकान आहे, हॉटेल आहे, मग डायरेक्शन येईल की नाही? शिर्डीकडे, मनमाडकडे, सावळेवीरकडे, कोपरगावकडे. डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. लेंथ पण महत्त्वाची आहे आणि डायरेक्शन पण महत्त्वाची आहे. अशा क्वांटिटीला म्हणतो आपण व्हेक्टर क्वांटिटी. मग ह्या व्हेक्टर क्वांटिटी म्हणजेच क्वांटिटी हॅविंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेक्टर क्वांटिटी. मग आपल्याला त्यातला बघायचा आहे व्हेक्टर. व्हेक्टर कसा रिप्रेझेंट करायला जातो? व्हेक्टर इज डिनोटेड बाय अ लाईन सेगमेंट हॅविंग डायरेक्शन. लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट, दिस इज अ लाईन सेगमेंट ए बी. काय आहे? अ लाईन, डायरेक्टेड लाईन सेगमेंट. डायरेक्टेड लाईन सेगमेंट अँड इट्स कॉल्ड ॲज अ व्हेक्टर क्वांटिटी. रिप्रेझेंटेशन ऑफ अ व्हेक्टर या डायरेक्शन. मग आता हा डायरेक्टेड लाईन सेगमेंट समजा हा ए बी आहे, कॉल्ड व्हेक्टर. यालाच म्हणणार आपण व्हेक्टर. दाखवायची पद्धत आहे असाही दाखवता जातो. ए बी च्या डोक्यावर ॲरो लिहायचा, ए बी बार ऑर ए बी बार ऑर समटाईम्स ओनली ए बार ऑर समटाईम्स स्मॉल ए बार. हे व्हेक्टर दाखवण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ॲरो डिनोट्स डायरेक्शन फ्रॉम हू टू हूम. ॲरो काय सांगतो? कुणीकडनं कुणीकडे जायचं हे सांगतो. मग यातला हा जो पॉईंट आहे फ्रॉम हू याला म्हणतो आपण इनिशियल पॉईंट. इनिशियल पॉईंट स्टार्टिंग पॉईंट आणि याला म्हणतो आपण टर्मिनल पॉईंट. याला म्हणतो आपण टर्मिनल पॉईंट. आणि व्हेक्टर दाखवायची पद्धत हा असा आहे ना, हा ए बी बार असा दाखवला जाईल. अँड मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड म्हणजेच काय आहे? लेंथ ऑफ सेगमेंट. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी आहे आणि ही दाखवण्याची पद्धत आहे मॉड ऑफ मॅग्निट्यूड ए बी ऑर ओनली ए बी. सिमिलरली जर असा असेल तर मॉड ऑफ ए बार आर ओनली ए. मॅग्निट्यूड दाखवण्यासाठी अ व्हेक्टर. मग आता व्हेक्टर काय क्लिअर झालं आपल्याकडे? की ज्याला मॅग्निट्यूड आहे म्हणजे काहीतरी लेंथ आहे आणि ज्याला डायरेक्शन आहे अशाला म्हणतो आपण व्हेक्टर. इथपर्यंत फायनल झालं. त्यातल्या पहिल्या पॉईंटला म्हणतो आपण इनिशियल पॉईंट, दुसऱ्या पॉईंटला म्हणतो आपण टर्मिनल पॉईंट किंवा एंड पॉईंट्स ऑफ व्हेक्टर. ओके, देन टाइप्स ऑफ वेक्टर्स. ओके, या टाइप्समध्ये फर्स्ट इज झिरो वेक्टर.
झीरो वेक्टर म्हणजेच काय वेक्टर हॅविंग वेक्टर हॅविंग सेम इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट सेम इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट थोडक्यात दॅट इज मॅग्निट्यूड लेंथ त्याची काय असते झिरो मग सेम इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट इट रिप्रेझेंट डिनोटेड बाय हा दाखवतो डिनोटेड बाय झिरो बार डिनोटेड बाय झिरो आणि वेक्टर आहे म्हणून बार झिरो बार आणि इन ज्योमेट्री इट रिप्रेझेंट पॉइंट तो काय दाखवतो पॉइंट दाखवतो हा ज्योमेट्रिकल मीनिंग आहे सध्या याच्याशी तुम्हाला काही काम नाही फक्त झिरो वेक्टर म्हणजे काय सेम इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट दुसरा वेक्टर आहे झिरो नंतर येतो युनिट वेक्टर सेकंड टाईप आहे युनिट वेक्टर मग मॅग्नेट्यूड वरनं याची डेफिनेशन येईल अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड लेंथ त्याची मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ वन युनिट सेंटीमीटर घेतला तर 1 सेंटीमीटर मीटरमध्ये घेतला तर 1 मीटर इंचमध्ये घेतला तर 1 इंच फीटमध्ये घेतला तर 1 फीट ज्याची मॅग्निट्यूड 1 युनिट असते त्याला म्हणतो आपण कॉल्ड युनिट वेक्टर मग इफ ए बार इज एनी वेक्टर देन इट्स युनिट वेक्टर कसा दाखवायचा युनिट वेक्टर डिनोटेड बाय हे दाखवतो कसेने आपण डिनोटेड बाय ए कॅप आणि तुम्ही बघितलंय युनिट वेक्टर अँड त्याची व्हॅल्यू कशी काढतो आपण वेक्टर कारण तो एनी वेक्टर आहे मॅग झिरो युनिट असेलच अशी नाही मग त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा तुम्हाला जो मिळेल त्याला म्हणतो आपण युनिट वेक्टर असे काही युनिट वेक्टर्स तुम्हाला माहिती आहे आय कॅप जे कॅप के कॅप यांना काय म्हणतो आपण यांनाही तुम्ही काय म्हणतात युनिट वेक्टर्स म्हणजे यांचीही मॅग्निट्यूड काय आहे युनिट वेक्टर्स अलॉंग पॉझिटिव्ह एक्स वाय अँड झेड ॲक्सिस अलॉंग पॉझिटिव्ह एक्स वाय अँड झेड ॲक्सिस युनिट वेक्टर्स याचाच अर्थ काय आहे जर हा युनिट वेक्टर असेल तर याची मॅग्निट्यूड काय येणार नेहमी 1 येणार याचा अर्थ यांची पण मॅग्निट्यूड काय येणार मॅग्निट्यूड आय कॅप इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ के कॅप अँड विच इज ऑलवेज इक्वल टू 1 युनिट वेक्टर ओके हा दुसरा टाईप युनिट वेक्टर देन झिरो वेक्टर झिरो मॅग्निट्यूड सेम इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट युनिट वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड 1 युनिट असते त्याला म्हणतो युनिट वेक्टर आणि ते तो दाखवतो ए कॅपने तिसरा प्रकार इक्वल वेक्टर्स दीज वेक्टर्स हा समजा वेक्टर ए बार आहे सपोज दिस इज अ वेक्टर बी बार मग वेक्टर्स कोणाला म्हणतो आपण टू वेक्टर्स इफ वेक्टर्स टू ऑर मोर दॅन टू टू वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड
same magnitude and direction. दोघांची magnitude सेम आहे आणि direction सेम आहे, then such a vectors called equal vectors. अशा वेक्टर्सला आपण म्हणणार इक्वल वेक्टर्स. एक्झाम्पल घेऊ, इफ ए बार इक्वल टू बी बार असेल तर दोन अटी असतील का, मॅग्निट्यूड ऑफ ए इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी, त्यांची लेंथ सारखी असेल ही पहिली अट असेल, आणि ए बार अँड बी बार हॅव सेम डायरेक्शन, हॅव सेम डायरेक्शन, इक्वल वेक्टर्स. समजा इक्वल नसतील म्हणजे काय, मॅग्निट्यूड सेम आहे तेवढ्याच मॅग्निट्यूडचं आहे, बघा मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे, सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन, अशा वेक्टरला म्हणतो आपण दिलेल्याचा निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. मग काय आहे, इफ ए बार इज गिव्हन नॉन झिरो वेक्टर, कसा आहे तो, नॉन झिरो वेक्टर आहे, ए बार इज गिव्हन नॉन झिरो वेक्टर, देन वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड, आपल्या भाषेत लेंथ बट अपोजिट इन डायरेक्शन कॉल्ड निगेटिव्ह ऑफ ए बार. आणि दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय, फिगरमध्ये आहे बघा, बी बार म्हणजेच काय आहे, मायनस ए बार आहे, आणि जर दोन वेक्टर निगेटिव्ह असतील तर बघा, दॅट इज म्हणजेच जर हे निगेटिव्ह असतील तर यांची बेरीज काय येईल बघा, ए बार प्लस बी बार इक्वल टू झिरो बार, असं जर असेल तर हे एकमेकांचे निगेटिव्ह असतात, सिम्पलसा कन्सेप्ट आहे. ओके, निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर इक्वल वेक्टर आणि निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. देन बघा एक एक्झाम्पल बघूया, एक ट्रँगल दिला आहे ए बी सी, ए बी बार बघा ॲरो बघा एकडून बीकडे आहे, त्याचा वेक्टर बी बारने दाखवलेला आहे, बी सी बार बीकडून सीकडे डायरेक्शन आहे, वेक्टर क्यू बारने दाखवलेला आहे, सी ए बार आर बारने दाखवलेला आहे, तर यांच्या किमती आपल्याला पी क्यू आरच्या भाषेत लिहायच्या, मग ए बी बार इज डिनोटेड बाय काय येईल, पी बार, करेक्ट, बी सी बार कशाने दाखवला, क्यू बारने, सी ए बार आर बार, आता बी ए बार इकडून इकडं आहे, उलटा आहे, बी ए बार सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन, निगेटिव्ह ऑफ अ गिवन वेक्टर, पी बार सिमिलरली, सी बी बार बी सी बार क्यू बार आहे तेवढ्याच लेंथचा बट अपोजिट इन डायरेक्शन, क्यू बार सिमिलरली, ए सी बार काय येईल, यस करेक्ट, मायनस आर बार, आणि संपलं, म्हणजे वेक्टर आणि त्याचे निगेटिव्ह कसे असतात त्याच्यासाठी हा एक्झाम्पल दाखवला. ओके, नाउ टर्न टुवर्ड्स नेक्स्ट टाईप, स्केलर मल्टिपल ऑफ अ वेक्टर, एक वेक्टर आहे से ए बार, स्केलर म्हणजे संख्या आहे, समजा ट्वाईस त्याला टू ए ने गुणायचे, याचा अर्थ याची लेंथ काय होईल, टू टाइम्स ए बार, समजा मी याला मायनस ए ने गुणलं, मायनस वन ने गुणलं, तर हा काय होईल, सेम मॅग्निट्यूडचा बट अपोजिट इन डायरेक्शन,
जर मी मैग्निट्यूड समझा वन हाफ घेतली तर ए बारच्या निम्माच येईल, ए बारच्या निम्मा येईल, वन हाफ ए बार। म्हणजे काय, तुम्ही कशाने मल्टिपल करता, समजा झिरोने मल्टिपल केलं, झिरो इंटू ए बार म्हणजे झिरो बार, आणि हा काय सेम इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट, स्केलर मल्टिपल ऑफ अ वेक्टर। म्हणजेच काय, इफ ए बार इज अ गिवन वेक्टर, ओके, जनरली तो कसा असावा, नॉन झिरो घेतो, घेताना आपण काहीतरी लेंथ आहे त्याला, ओके, अँड यम इज अ स्केलर, किंवा स्केलर केले पण दाखवतात, के इज अ स्केलर, देन के ए बार ला म्हणतो आपण, याला म्हणतो आपण स्केलर मल्टिपल वेक्टर, याला म्हणतो आपण स्केलर मल्टिपल वेक्टर, हूज हॅविंग, मग आता हा वेक्टर आहे, वेक्टर आहे म्हटल्यावर याला काय आहे, मॅग्निट्यूड पण आहे, मग मॅग्निट्यूड किती येते, के टाइम्स दॅट ऑफ मॉड ऑफ के ए बार, दॅट इज इक्वल टू के टाइम्स दॅट ऑफ ए बार, आणि ही कधीही निगेटिव नसते, लेंथ आहे ती नॉन निगेटिव, अँड डायरेक्शन कोणती घ्यायची, वेक्टर आहे म्हटलं त्याला डायरेक्शन आहे, मग डायरेक्शन डिपेंड्स ऑन, डायरेक्शन डिपेंड्स ऑन के, तीन केसेस येतील, पहिला इफ के ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे काय, पॉझिटिव्ह असेल, जर के पॉझिटिव्ह असेल तर के ए बार अँड ए बार, देन पॉझिटिव्ह असेल तर के ए बार अँड ए बार हॅव सेम डायरेक्शन, याला डायरेक्शन काय, सेम हॅव सेम डायरेक्शन। दुसरी केस, के इक्वल टू झिरो असेल तर के ए बार इक्वल टू झिरो बार, झिरो वेक्टर, केची किंमत झिरो घेतली तो कुणा, कारण स्केलर काही पण घेऊ शकतो आपण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह रॅशनल इरॅशनल फ्रॅक्शन नॉन फ्रॅक्शनल, के निगेटिव्ह आला मायनस आला तर के ए बार अँड ए बार हॅव अपोजिट डायरेक्शन, याची डायरेक्शन कशी असेल, दोघांची एकमेकांची अपोजिट डायरेक्शन असेल, कसे तर तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत, डायरेक्शन कोण ठरवतो, तो स्केलर नंबर ठरवतो, ओके, तर असा हा कन्सेप्ट स्केलर मल्टिपल ऑफ अ वेक्टर, ओके, टर्न टुवर्ड्स फर्स्ट बेसिक कन्सेप्ट, नेक्स्ट कन्सेप्ट इज ऑफ कोलिनियर वेक्टर्स, कोलिनियर वेक्टर्स सच वेक्टर्स, दिस इज ए बार बी बार आर सच टाइप ऑफ वेक्टर आर सच टाइप ऑफ वेक्टर आर सच वेक्टर, दीज आर ऑल सेड टू बी कोलिनियर वेक्टर्स, कोलिनियर वेक्टर्स वेक्टर्स विच लाय अलॉन्ग सेम लाईन आर पॅरलल टू सेम लाईन, वेक्टर्स विच लाय अलॉन्ग द सेम लाईन आर पॅरलल टू द सेम लाईन वॉट एव्हर मे बी द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड इमटेरियल आहे, वेक्टर्स विच लाय अलॉन्ग द सेम लाईन आर पॅरलल टू द सेम लाईन कॉल्ड कोलिनियर वेक्टर्स, कॉल्ड कोलिनियर
वेक्टर्स. मग आतापर्यंत बघितलेले कोण आहे इक्वल वेक्टर्स. नंतर अपो निगेटिव ऑप वेक्टर, त्यालाच अपोजिट वेक्टर म्हणतो, निगेटिव ऑप वेक्टर. तिसरा आहे स्केलर मल्टीपल वेक्टर. हे सगळे कसे आहेत कोलिनियर वेक्टर्स आहेत. इक्वल सेम मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन पॅरलल आहे सम प्रपोर्शन. निगेटिव्ह दिलेल्याचाच एवढा आहे, फक्त निगेटिव्ह साईडला आहे अपोजिट साईडला आहे. स्केलर मल्टिपल पटीत आहे. ऑल आर सेड टू बी कोलिनियर वेक्टर्स. आणि म्हणून मग जर वेक्टर कोलिनियर असतील तर ह्या तिन्हीपैकी कुठल्या तरी टाईपमध्ये असतील. इक्वल असतील म्हणजे मॅग्नेट्यूड सेम असेल, निगेटिव्ह असेल म्हणजे दिलेल्याच्या फक्त डायरेक्शन अपोजिट पण मॅग्नेट्यूड सेम असेल, स्केलर म्हणजे पटीत असेल. याचाच अर्थ काय होता, अँड दॅट इज देअर फॉर इफ टू वेक्टर्स, इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर. जर दोन वेक्टर्स कोलिनियर असतील तर वन कॅन बी रिटर्न ॲज, वन कॅन बी रिटर्न ॲज स्केलर मल्टिपल ऑफ अदर, स्केलर मल्टिपल ऑफ अदर. म्हणून दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर ते एकमेकांच्या पटीत लिहिता येतात. म्हणजे थोडक्यात काय, दॅट इज इफ ए बार अँड बी बार आर कोलिनियर. मग आता कोलिनियरमध्ये ते असे पण असू शकतात, असे पण असू शकतात, असे पण असू शकतात. ओके, तर कॅन बी रिटन ॲज ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. हा यम काय आहे, स्केलर आहे, संख्या आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही पण असू शकतो. ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर, कधी जर ते कोलिनियर असतील तर. ओके, वन कॅन बी एक्सप्रेस ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर. ओके, मग याच्यावरती एक छोटासा एक थेरम आहे, तो बघूया आपण. बघा कोलिनियरवरचा छोटासा थेरम, टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ म्हणजे दोन्ही बाजूने प्रूव्ह होतो, इफ आणि ओनली इफ, टू वे प्रोसेस. इफ अँड ओनली इफ म्हणजे ते जर ते कोलिनियर असतील तर असे लिहिता येतात, आणि जे असे लिहिता येतात ते कोलिनियर असतात. दोन केसेस आहे, दोन बाजू आहे. मग पहिली बाजू सपोज, सपोज ए बार अँड बी बार आर, सपोज ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ओके, मग कोलिनियर असतील तर अँड देअरफॉर ए बार कोणताही एक इज अ स्केलर मल्टिपल, एकमेकांच्या पटीत लिहिता येतात. बी बार म्हणजेच काय, दॅट इज ए बार इक्वल टू टी टाइम्स बी बार. टी काय आहे, स्केलर आहे. घ्या एका बाजूला, देअरफॉर ए बार मायनस टी टाइम्स बी बार इक्वल टू झिरो. एम आय करेक्ट? ए बार कोएफिशिएंट दिलेला नाही, ज्याचा कोएफिशिएंट दिलेला नाही त्याचा आपण काय घेतो, वन घेतो. मग टेकिंग टेकिंग वन इक्वल टू यम आणि यन इक्वल टू मायनस टी, नॉन झिरो आहे दोन्ही पण, अँड देअरफॉर कॅन बी रिटर्न ॲज यम ए बार प्लस यन बी बार इक्वल टू झिरो. आणि हा झाला पार्ट. जर कोलिनियर असतील तर असे लिहिता येतात. कॉनवर्सली उलट जाऊ, कॉनवर्सली सपोज, सपोज देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट स्केलर्स यम अँड यन सच दॅट, कसे आहेत ते स्केलर, यम ए बार प्लस यन बी बार इक्वल टू झिरो. की ते असे लिहिता येतात. म्हणजे असे लिहिता येतात याचा अर्थ दोन्हीपैकी एक झिरो नसेल तर आपण काय करू, यम ए बार इक्वल टू एक शिफ्ट केलं. इफ
m नॉन झिरो असेल तर आपण त्याने डिवाइड करू शकतो, मग मायनस n अपॉन m बी आर। आता ही संख्या आहे, ही पण m आणि n काय संख्या आहे, त्यांचा रेसिप्रोकल पण काय संख्या आहे, निगेटिव्ह साईन। याचाच अर्थ काय झाला, याचाच अर्थ काय झाला, हा काय आहे, मल्टिपल वेक्टर आहे, निगेटिव्ह साईन दाखवतो, ऑपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणजेच कोलिनियर आहे। ए बार इज स्केलर, ही सुद्धा काय आहे, एक संख्या आहे, स्केलर मल्टिपल ऑफ बी बार। आणि हे कधी असू शकतं, याचाच अर्थ ए बार आणि बी बार कसे आहे, कोलिनियर आहेत। आणि असा हा सिंपलसा थेरम, एकदम सिंपल पार्ट आहे, ओके। तर असा हा थेरम, ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो, वी स्टॉप हिअर, नाउ टर्न टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट सेशन।